आणि आता एक नजर टाकूयात नऊ मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप नाईनमधून. केंद्रातील महाशक्तीचा वापर करून पक्ष बळकवण्याचा प्रयत्न, सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह बळकावलं, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार, जितेंद्र आव्हाडांची टीव्ही नाईन मराठीला प्रतिक्रिया. तर दादांनीही नवा पक्ष घेऊन सांगावा, आमचं चिन्ह अजित पवार, आव्हाडांचं आव्हान. निवडणूक आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार, सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल याची खात्री, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगानं मेरिटवरती निर्णय दिलाय, ज्यांच्याकडे बहुमत त्यांना चिन्ह आणि पक्ष. अजित पवारांना आमच्याकडनं शुभेच्छा, निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या निकालावर दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, उद्धव ठाकरेंचा फोनवरून पवारांशी संवाद. माजी खासदार संभाजीराजे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल, 2 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशीचे कोल्हापुरातले सगळे दौरे रद्द करण्याचं ट्विट केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 9 फेब्रुवारीला असणाऱ्या वाढदिवसानिमित्त वांद्रे कलानगर परिसरामध्ये फलकबाजी, मातोश्री समोरच मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे फलक, बांद्रमधनं पुन्हा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात भव्य थीम पार्क होणार, ठाकरे गटाकडनं थीम पार्कला विरोध होत असताना मुख्यमंत्री शिंदेंकडनं स्पष्टीकरण. मराठा नेते मनोज रांगे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावरती, मराठा आंदोलनात मदत करणाऱ्यांचा जरांगे सत्कार करणार, वेरुळमधल्या आगरी कोळी भवनात दुपारी 12 वाजता मेळाव्याचं आयोजन.